शिवसेनेचा असता तर माणूस आला असता, बाकीच कोण येऊ शकणार. असून काय करायचं, पैसे खाऊन खोक तुतारी आहे. तुतारीला बघू की लाडक्या बहिणीमुळे जरा लेडीज मत तिकडे पडला असा अंदाज आहे. असा अंदाज यावेळी खानापूर आठवाडीत अंडरकरंट काय सोहळा भैया बाबर येणार. आम्ही कामाचा माणूस बघतोय, तू कुठल्या पक्षाचा आहे काय पक्षाचा आहे आम्ही काय बघत नाही. यंदा धनुष्यमान फिक्स आहे. फिक्स 99% तुतारी येईल. काय तर ठाकरे माणूस चांगला आहे. पहिल्यापासूनच आम्ही ठाकरेच्या बाजूनच आहे. पण ही भाजपवाली तर निव्वळ बाद आहे. तासगाव कौटुंबिकांमध्ये आम्हाला जरा इंटरेस्ट आहे. जोडले विचारायचं व्हावास वाटतं. पण वैभव दादांनी तुतारी चिन्ह घेतल्यामुळे मांजर्ड्यातील बरेच नागरिक जे आभागटाचे होते ते सक्रिय आहेत वैभव दादांना मतदान करण्यासाठी. आणि त्यामुळे मांजर्डीमध्ये तर फक्त तुतारीच हवा आहे. 100% वाजणार. आणि काकाचा पण आदेश आहे आम्हाला तुतारीचंच काम करायचं आहे. काय नाही दोन्ही आमदार ते माफ नाही. दोघं म्हणजे कोण येते मांजर्ड्यात? दोघे मांजर्ड्यात येते. येऊन काय करायचं? आणि राहिला टेम्पोचा योजना. टेम्पो योजनेला सगळ्यांचं सहकार्य आहे. त्यांनी एकट्याने स्वतःच्या नावावर करायचे असे काही विषय नाही. आपण पण पाण्याची कामं केलेले आहेत. राजेंद्र खाली राजेंद्र अण्णाने पण केलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत कुठं टेम्पोचं जनक म्हणून किंवा कुठल्या स्कीमचे जनक म्हणून स्वतःला म्हणून घेतलं नाही. पण हे फक्त स्वतः टॅग लावून घ्यायला लागले जे की मला ह्याचं जनक माना. एक तर अनिल भाऊ पहिले उद्धव ठाकरे गटात होते. बरोबर. निवडून आले 3 वर्ष ते गेले शिंदे गटात. सदाभाऊनं आजपर्यंत काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी बरोबर काढलं. आता तिने बी परत तिथनं भाजपमध्ये आलं. तिने बी बरंच पक्ष बदललं. आणि आता कोण कुठल्या पक्षात आहे आणि ही उदे झालं त्या पक्षाबरोबर बी सरळी राहतील का नाही हे बी कळत नाही. त्याच्यामुळे संभ्रमावस्था आहे. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. नमस्कार, मी संकेत पाटील. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. वज्रधारी न्यूजचा जनसभा ते विधानसभा हा विशेष कार्यक्रम आपण आज मांजर्डे या गावी पार पडत आहोत. मांजर्डे हे गाव जरी तासगाव तालुक्याचा भाग असलं तरी जी तासगाव तालुक्याची 21 गावं खानापूर आटपाडे मतदारसंघाला जोडली गेली त्यामध्ये हे मांजर्ड्याचं गाव समाविष्ट आहे. त्यामुळे हे गाव आता खानापूर आटपाड्याला जोडलं गेलं आहे. त्या खानापूर आटपाडे मतदारसंघासाठी तुतारी या चिन्हाकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घड्याळाचे वैभव पाटील हे उभारले आहेत. तर दुसरीकडून दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हे धनुष्यबाण या चिन्हाकडून उभारलेले आहेत. इथं खूप ट्विस्ट आहे दोन उमेदवारांमध्ये. त्यामुळे नेमकं मांजर्डेकरांचा कौल कोणाला असणार हे आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. काय नव? संतोष मोरे. काय वाटतं यावेळी खानापूर आठवाडीचा अंडरकरंट काय असेल? बघा, आमचं म्हणणं हे आहे की प्रत्येक माणसाला चान्स द्यायला पाहिजे. नवीन माणसं बरोबर आहे, बरोबर. जुनी माणसं आहे ती त्यांनी काम काय केलेली
शरद पवार तुतारीकडे होणार. यावेळी वैभव पाटलांची तुतारी वाजणार वाटते, वाजणार वाजवणारच. काय 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 विकास कामं झाली तालुक्यात, काय काय विकास कामं बाकी आहेत अजून? आता भरपूर अजून ह्या बघा, इकडे जरा आम्हाला ते पाणी फिल्टरचं गावात पाणी घाण येते, पाण्याची समस्या मिटलेली नाही अजून. हा म्हणजे पाणी आहे तर कसं स्वच्छ पाणी आलं पाहिजे. बरं, आमच्या गावात चौकात चौकात फिल्टर लावा तुम्ही पाण्याचं, स्वच्छ पाण्याचं. तुम्हाला पाणी आमच्या घरात पाणी जर आलं नळाचं तर त्यात ती आळ्या दिसते दुसऱ्या दिवशी, तर आम्हाला स्वच्छ पाणी द्या. कसं आहे माहिती का, माणसानं पाणी प्यालं स्वच्छ प्यालं तर हा आरोग्य राहील. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात पोर घेऊन जायची असं सिस्टम आहे. आम्हाला पाण्याची स्वच्छता चौकात चौकात फिल्टरच्या ही दोन्ही पण आमदारांनी घेतच आहे इकडे. नाही वैभव दादाला आम्ही सहकार्य करणार आहे की त्यांनाच आम्ही चान्स देणार. वैभव पाटील सुभाष बाबर दोघं पण येतील इकडे. सुभाष बाबर ते येतात, त्यांनी मी रस्ता बेस त्यांनी मी काम केलेलं आहे. यंदा तुम्हाला वाटतं तुतारी वाजली पाहिजे, तुतारी वाजली आपल्यावर. आणखी काही आणखी काही मतदार आहेत काय वाटतं? दोन मिनिटं नुसतं काय बोलायचं, काय वाटतंय मतदारांना? आपल्या कामदाराचं मांजरेचा पाइपलाईनचं पाण्याचा प्रश्न सोडून पाटाचं काम झालं पाहिजे. आज महत्वाचा विषय म्हणजे मागच्या वर्षापासून चालू आहे, अजून झालेलं नाही. गावात वैभव पाटील आणि सुहास पाटील हे आपलं पावर दूर तुम्हाला काय वाटतं यंदा राज्यात महाविकास झाले? कसं या लाडक्या बहिणीमुळे जरा लेडीज मत इकडे पडलं असं अंदाज आहे, महायुतीकडे असा अंदाज आहे. पण आता नंतर परिवर्तन कसं आहे, माझ्या बायको जर पैसे मिळाले असे तर मी काय सांगतोय आपली कामं राहिली त्या 2500-1500 आपलं चालते काय? ऐकणार घे बायको माझं ऐकत नाही असं कसं? हा जनरलच हवा विषय आहे ऐकेल की ऐकेल. म्हणजे मी 91 वर्ष आपण मानलेला सरपंच होतो, 5 वर्ष सत्ता भोगल्या, तेव्हापासून 5 वर्ष हा. त्यामुळे मला या दोन्ही डळमळीचं काही खरं वाटत नाही. आज रोजी यांचा कळ कुणीकडे जाईल माणसांचा काही सांगता येत नाही. आता नंतर येतं एकमेकाचं काय दारू धाब पैसा हा विषय पुढे आहे. अजून माझ्यापेक्षा वयस्कर माणसं काय म्हणत असतात की लाडक्या बहिणीले पैसे द्या आमचं काय असा विषय. लाडकी बहीण माहिती टाळणार असं वाटतं हा माझा अंदाज. मग काय ना तुमचं मामा, काय ना तुमचं काय ना? माझं नाव भोसले. काय वाटतं तुम्हाला यावेळी खानापूर आठवाडी अंडरग्राउंड काय कोणी वाटतं? अनिल बाबर जाणार काम केले गावासाठी पुलाच काम केलं. आणि काय अजून काम करणार बाबर? सांगलीमध्ये आमचे मदन भाऊ मंडळ जयशील पाटील कामच केले. तिथं पूल बांधलं, ही पूल बांधलं किंवा रस्ता विठ्ठलचे बस्तोडे डांबरीकरणचा मंजूर झालाय, पाण्याचं काम केलंय. सुहास बाबर येते का मांजरडे? मांजरडे चिक्करवाडा येते. यंदा परिवर्तन एक नंबर येणार, काळ्या दगडाची रेष आहे ती येणार. म्हणजे येणार आम्ही कामाचा माणूस बघतोय, ते कुठल्या पक्षात आहे काय पक्षात आहे आम्ही काय बघत नाही. यंदा धनुष्यमान फिक्स आहे. फिक्स दादा काय वाटतं तुम्हाला यंदा खानापूर आठवडीचा अंडरग्राउंड काय आहे? अंडरग्राउंड आता शरद पवार साहेबांची तुतारे एकवीस गाव या आर्राबांचे, त्यामुळे वैभव दादांना यंदा 100% तुतारीने मतदान एकवीस गावातून. वैभव दादाने अचानक इकडून इकडून तिकडे उडी मारली, त्याचं काय? आता ती शेवटी पक्ष सगळेच चालू आहेत वर. जनतेला चांगला कोणतरी युवकांसाठी जे शैक्षणिक म्हणा धोरण काहीतरी असलेलं चांगला एक कोणतरी उमेदवार सक्षम. 100% 100% वैभव सारखे असतील, वरचे सारखे. अजून काय विकास झाला पाहिजे इथला
खानापूर आटपाडी मतदारसंघाचं वाटतंय तुम्हाला पुढच्या पाच वर्ष विकास काय? आता शैक्षणिक इकडे काय नाही, शैक्षणिक झालं पाहिजे, लोकांच्या हाताला रोजगार आहे, रोजगार तेच एमआयडीसी, 10 वर्षात मागल्या काही झालंच नाही, शैक्षणिक नाही, एमआयडीसी रोजगार युवकांचं काही झालंच नाही, बाकी आता येणाऱ्या 5 वर्षात जो कोणी आमदार होईल त्यानं केलं पाहिजे आणि झालं पाहिजे, लोकांच्या रोजगार हाताला रोजगार दिला पाहिजे असं वाटतं, दिला पाहिजे, एमआयडीसी म्हणा शैक्षणिक आणखी युवक आहेत आपल्या जवळ, दादा काय नाव तुमचं? अभिजित। काय नाव तुमचं, काय करता तुम्ही? मी ड्रायव्हर आहे। बरं, काय वाटतं यंदा खानापूर आठवड्याचा अंडरकरंट काय आहे? पहिल्यापासून शरद पवार गट असल्यामुळे आपल्या बरोबर वयस्कर गृहस्थ आहेत, नाव काय बाबा तुमचं? संभाजी सर। काय घेऊन आलाय? खत आणि गहू। बरं, काय खताचे दर वाढलेत, कमी झालेत? भरपूर वाढलेत। काय शेतकऱ्याला परवडत आहे का? काय काय परवडत आहे, खर्च निघत नाही। सरकार दरबारी कोण काय विचारत आहे का काही शेतकऱ्याला? सरकार दरबारी कोण विचारत आहे, सगळे पैसे खाणारे जाते। काय वाटतं यंदा अंडरकरंट काय आहे खानापूर आठवड्याचा? कसं आहे, ठाकरेच शिवसेनेत असतं तर माणूस आला असता, बाकीच कोण येऊ शकणार। आता इथं धनुष्यबाण आहे असून काय करायचं, पैसे खाऊन खोक तुतारी आहे, तुतारीला बघू की आमदार कसा पाहिजे तुम्हाला? आता जो येणार आहे आमदार, शेतकऱ्यासाठी आमदार पाहिजे, शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित केला पाहिजे, हमी भाव दिला पाहिजे। हो, बरोबर आहे, सगळे किमती वाढले ना, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला कुठं काय आहे? शेतकऱ्याचा माल ज्यावेळी बाजारात येतो त्यावेळी शेतकरी मालाला किंमत नसते, किंमत म्हणजे लुटूनच। बर, याबाबत तुम्ही कधी आमदारांना विचारलं का? विचार आहे, आमदार आलं पाहिजेत ना, आमदार येतच नाही, येतच नाहीत, विसापूर सर्कल मध्ये येतेच कुठं? ते आठवडे लोक म्हणते सुहास बाबर येतात, वैभव पाटील येणार, ते मोठेच घरात येणार, गोर गरबाकडे येतात। बरं, गरिबांना कोण विचारत नाही? कोण विचारत नाही। यंदा परिवर्तन होणार का? 99% तुतारी येईल, काय तर ठाकरे माणूस चांगला आहे, पहिल्यापासून आम्ही ठाकरेच्या बाजूनच आहे, पण ही भाजप आली तर निव्वळ बाल आहे, तुतारी वाजल, तुतारी वाजणार 99%। नमस्कार, काय नाव तुमचं? सुशांत मिठक। काय करता तुम्ही? काय वाटतं यंदा अंडरकरंट काय असणार आहे? आम्हाला कसं आहे सांग का, तासगाव कौटुंबिकांमध्ये आम्हाला जरा इंटरेस्ट आहे, जोडले तिकडे संजय काका विचारायचं आमदार व्हावा असं वाटतं, कोण होईल मग, काय काय वाटतं असं व्हावं वाटतं, कोण आहे संजय काका विचार? आणि इकडे तासगाव कौटुंबिकांमधलं संजय काका 100% निवडून येणार, कोण येईल वाटतंय तुम्हाला? अंदाज सांगा तुम्हाला ना, त्याच्या तेव्हा बघू की आता वेळ कशी येईल त्याबद्दल होईल। तर आमदारात काय काम केली पाहिजे सांगा तुम्हाला वाटतंय? विकास काम केली पाहिजे, तेच काय पाण्यासंदर्भात काम केलं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, सगळं झालं पाहिजे। ठीक आहे ठीक आहे, आपल्याबरोबर आणखी काही युवक आहेत। नमस्कार, काय नाव तुमचं? श्रमदार सांगत आहे। काय नाव तुमचं? गणेश खराडे। काय वाटतं तुम्हाला अंडर करंट आता खानापूर आटपाडी मतदारसंघाचं काय आहे? सुहास भाई कशासाठी? सुहास भाई का? कारण अनिल बोने खूप पाण्याचं नंदरवनच केलेलं आहे, 21 गावात असू दे किंवा गौरव मतदारसंघात नसताना सुद्धा अनिल बोने 5 वाटा मंजूर केल्याबद्दल त्यांचं म्हणजे गौरवतर्फे त्यांचं अभिनंदन। यंदा सुहास भाई यंदा धनुष्य पण आहे, धनुष्य संपवत। ठीक आहे, धन्यवाद। आपण मांजळ्याच्या एका कट्ट्यावर आहोत। अमा काय नाव तुमचं? काय नाव? मोहिते। किती वय आहे तुमचं? 75। आतापर्यंत किती निवडणूक बघितल्या तुम्ही? आतापर्यंत विधानसभेच्या काय आपण नाही उठलो सर? काय वाटतंय मतदारसंघात या वर्षी वारं कुणाच आहे? आमदारकी चालू आहे आता खानापूर आटपाडी मतदारसंघात, काय वाटतं तुम्हाला यंदा काय परिवर्तन होईल का काय आमदारकीसाठी? आम्हाला कशी आज आली ना, त्याला काय आपल्या आपण दररोज बघतोय बाबा कुठे विकास झालाय कुठे विकास झाला नाही, काय वाटतं यावेळी आता वैभव पाटील तुतारीकडून उभारले आहेत, सुहास बाबर शिवसेनेकडून धनुष्यबाणावर उभारलेत, काय वाटतं दोघांचं पराडं कोणाच जड आहे दोघांपैकी? येतात का दोघं इथं? येतात तर का कधी? बघितलं तर का दोघांना कधी? येतात मतदान येतील, पण आज 5 वर्ष दिसत नाही, 5 वर्ष दिसत नाही, फक्त मतदानात येतात। तुमचा कधी संबंध झालेला? संपर्क म्हणजे होतो काय कार्यक्रमानिमित्त होतो, परंतु आम्ही राहिल्या मग तेच गावात, आम्ही आता कामानिमित्त येतो मग 2-3 दिवसांना। मांजळ्यात वारं काय चालू आहे नेमकं? आता मला म्हणणं काय, आता मी आता आलो मयात ना, 4 दिवस गावात येत नाही, शेती करत असतो निवांत। आमदारात तुम्हाला काय वाटतं जो पण आमदार निवडून काय काम केलं पाहिजे मांजळ्यात? काय काम राहिले मांजळ्यात? काय काम राहिलेलं आहे ते निवांत व्यवस्थित चाललेलं आहे मांजळ्यात।
असं काय कुठलं काम राहिलेलं आहे असं काय नाही. फक्त पाणी इकडून येत आहे आणि इकडून एक प्रयत्न चाललेला आहे पाणी आणायचा. पाणी जरा समस्या दिसते गावात. समस्या तशी काय नाही, पाणी पाणी आहे, आमचं स्कीम आहे, पाणी येतंय, सगळं होतंय. मग ते वेळेत सोडतात, काय वेळ अडचण येते चालतंय. रुटीन मध्ये व्यवस्थित काम चाललेलं आहे. धन्यवाद. काही युवक आहेत दादा, काय नाव तुमचं? रोहित मोहिते. काय करता? शेती करतो. काय शिक्षण झालंय? बारावी. काय वाटतं यावेळी खानापूर आठवडी मधलं सगळ्यात अंडर करंट काय आहे? आता फक्त माझ्या माहितीप्रमाणे आम्ही एक तर आहे काका प्रेमी, संजय काका प्रेमी. या मांजडे गावात दोन गट आहेत, एक आबा गट आणि एक काका गट. पण वैभव दादांनी तुतारी चिन्ह घेतल्यामुळे मांजडेतील बरेच नागरिक जे आबा गटाचे होते ते सक्रिय आहेत वैभव दादांना मतदान करण्यासाठी. आणि त्यामुळे मांजडेमध्ये तर फक्त तुतारी हवा आहे, तुतारी वाजणार असं वाटतं, 100% वाजणार. आणि काकाचा पण आदेश आहे आम्हाला तुतारीच काम करायचं आहे. अनिल भाऊ काय 5 वर्षात मस्त काम केलं का इथं? केलेत नाही असं नाही, रस्ते केले वगैरे असं केल्यामुळे काही सुधारणा, रस्ते केल्यामुळे सुधारणा नाही. योगाच्या हाताला काम पाहिजे. बेरोजगारीचा त्यांना कोणताही मुद्दा उचललेला नाही. आणि राहिला टेम्पोचा योजना, टेम्पो योजनेला सगळ्यांचं सहकार्य आहे. त्यांनी एकट्याने स्वतःच्या नावावर करायची असे काही विषय नाही. आबांनी पण पाण्याची कामं केलेली आहेत, राजेंद्र खाली राजेंद्र अण्णाने पण केलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत कुठे टेम्पोचं जनक म्हणून किंवा कुठल्या स्कीमचे जनक म्हणून स्वतःला म्हणून घेतलं नाही. पण हे फक्त स्वतः टॅग लावून घ्यायला लागलेत, जे की मला ह्याचं जनक म्हणा, जे काही नागरिक म्हणायला नाहीत. आणि मेन म्हणजे नागनाथ अण्णा नाईकवाडी, ते योजनेचे पहिले जनक आहेत, त्यांनी सुरुवात केली या योजनेची. हे फक्त आता जशी सत्ता बदलत असं त्यांनी फक्त पुढे ढकलण्याचं काम केलेलं आहे. त्याचं श्रेय फक्त हे घ्यायला लागले. पाणी आलं म्हणजे सुधारणा होते 100%, पण श्रेय पण घेऊ नये. श्रेय त्याच श्रेय सगळ्यांचंच आहे. सदाभाऊ पण 10 वर्ष आमदार होते, आरराबांनी पण स्वतः सहकार्य केलेलं आहे. यंदा तुतारी वाजणार असं वाटतं तुम्हाला? 100%. ठीक आहे. काही पाणी पटेल माणसं दिसतात, त्यांना मला विचारा की त्यांना काय वाटतं. या भाऊ नमस्कार. नमस्ते. काय म्हणताय? काय नाही बघा, काही बरं चाललंय. वारे विधानसभेत व्हायला लागलंय, काय मांजरेकरांचा कल काय आहे? काय वाटतंय मांजरेकरांना? वाऱ्यावर काय बोलता येत नाही सध्या. नाही ना, मांजरेकरांना काय वाटतंय? होणारा आमदार कसा असावा सांगा फक्त. आमदारांनी काय कामे केली? जाऊ दे, कोणी निवडून काय नाही, निवडून काय नाही. दोन्ही आमदार ते माफच नाही. लोक म्हणजे लोक पण येतात मांजरड्यात. दोघे मांजरड्यात येते, येऊन काय करायचे? नसते नुसतं येऊन जाते. विकास काम काय विषय नाही, विकास काम काय, विकास काम दोघांनी बी केलेली. पण आता जनतेनं काय कोणाच्या मागे जायचं, दोघांच्या कोणाच्या जायचं कळत नाही. तुम्ही अजून संमिश्र आहे? संमिश्र आहे. तर तुम्हाला काय वाटतंय? काहीच नाही. मतदान तर आहे का तुमचं? नाही. मतदान करायचं नाही. का करायचं नाही? पण दोघांना जरी मतदान करायचं असेल तर मोठा ऑप्शन आहे की तुमच्याकडे काय विकास काय राहिलाय की तुम्हाला मतदान करायचं नाही? कसं मतदान करायचं नाही? काय तर कारण असेल ना तुम्हाला की बाबा मला मतदान करायचं नाही या दोघांना, दोघं सोडून मला तिसरा पर्याय पाहिजे. कोण कुठं आहे ते कुणाच कुणाला काही कळण झालं. संभ्रम दोघांनी पार्टीचा संभ्रम अवस्था निर्माण करून. एक तर अनिल भाऊ पहिले उद्धव ठाकरे गटात होते, तिथून निवडून आले, तिने 10 वर्ष त्यांच्या जवळ काढली, ते गेले शिंदे गटात. सदाभाऊन आजपर्यंत काँग्रेस बरोबर, राष्ट्रवादी बरोबर काढलं. आता तिने तिने बी परत तिथनं भाजपमध्ये आलं, तिने बी बरंच पक्ष बदललं. आणि आता कोण कुठल्या पक्षात आहे आणि ही उद्या झालं त्या पक्षाबरोबर बी सरळी राहतील की नाही ही बी कळत नाही. त्याच्यामुळे संभ्रम अवस्था आहे. आणि जे नेते मंडळ राहणार नाही तिथं वाटतंय मतदान तुम्ही जर दिलं, जरी मतदान दिलं निवडून आले तरी भविष्यात त्यांची प्रतिक्रिया दोघांची बी स्वार्थीच झाल्यावर. त्याच्यामुळे राजकारण स्वार्थी झालं, राजकारण स्वार्थी झालं. त्याच्यामुळं शेवटी आम्हाला कसं आहे, आमचे गाव लेवलचे जे नेते काय आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही करायला. आता आमचं काम करणारा माणूस कोण, गाव लेवलचा नेता? बरोबर. या नेत्यांच्या पर्यंत काय आम्ही सर्वसामान्य माणसं जाऊ शकतोय का? नाही जाऊ शकत. आज समजा आमची कामं जर तुम्ही करत असला तर आम्हाला ह्यांच्याकडे जायचा काही संबंध येत नाही. तुम्ही काम कोणाकडे करून आणता येईल तुमचं, तुम्हाला तुमच्यापासून आमचं काम होतंय. तुम्ही जे सांगणार ते आम्ही तुमचं ऐकणार. त्याच्यामुळे समजा तुम्ही उद्या सांगितलं की बाबा वैभव दादाला मदत करायला, ते आम्ही वैभव दादाला करणार. तुम्ही सांगितलं वैभव दादाला करायचं नाही, सुभाष बाबराय माझं आपल्याला जायला लागतंय, सुभाष बाबराय तुमची भूमिका ठरणार, गावच्या नेत्यावर आमची भूमिका ठरणार. धन्यवाद. सध्या आपण बरोबर मांजडे आणि आरोड्याच्या हद्दीवर आहोत आणि एक शेतकरी, एक वर्ग शेतकरी दिसत आहेत रानात काम करणारे. त्यांना विचारलं असता इथून पुढे खानापूर आठवडे हद्द सुरू होते. मग काय नाव तुमचं? माझं नाव वसंत माने. काय करताय तुम्ही? शेती. तर काय वाटतं यंदा तालुक्याचा खानापूर आठवड्याचा अंडर करंट काय आहे? तालुक्यात विकास कामं झाली, तुमचे 21 गावात विकास कामं झालीत का?
होणाराई झाली असतील झालेलं नाही त्याचा अर्थ असा आहे की होणाराई झाली असतील मग यंदा काय आहे यंदा घड्याळ असणार आहे का धनुष्यबाण असणार आहे तालुक्यात यंदा नोट आहे नोट आहे नोट आहे तर वोट आहे काम झालेलं नाही तुम्हाला असं वाटतंय काम होणारच झालं असेल बरं सर्वसामान्यांचं काम झालेलं नाही अजिबात काय वाटतं येणार आहे आमदारांना काय करायला पाहिजे खानापूर आठवडे मतदारसंघात किंवा इथे 21 गावात काय करायला पाहिजे काय अजून काय कमतरता झालेलं नाही अजून हाय असणे चार चौघाशी कामं द्यावावी बर चार जी बगल बचत त्यांनाच काम मिळतं दुसऱ्यांना काम मिळत नाही सर्वसामान्याची अपेक्षा काय आहे मतदारसंघात काय झालं पाहिजे माणसांची काय पाणी बर शेतीला योग्य भाव बरं काय काय अपेक्षा सर्वसामान्य अपेक्षा अजून तालुक्यातले पूर्ण झालेलं नाही झालेलं नाही यावर्षी परिवर्तन आठवाय काय होणार की होणार होणार ओके धन्यवाद.